मित्रांनो, निरोगी शरीरासाठी नियमित व्यायाम करावा लागतो, तसं मेंदूला तल्लख ठेवण्यासाठी त्याचेही वेगवेगळे व्यायाम करावे लागतात, थोडक्यात ब्रेन जिम। शारीरिक व्यायामात जसे बायसेप, चेस्ट, बॅक यांच्यासाठी वेगवेगळे व्यायाम येतात, तसे मेंदूच्या मशागतीतही त्याचा विशिष्ट भाग टार्गेट ठेवावा लागतो। त्यासाठी स्ट्रेचिंग सोबतच क्रॉस क्राऊन, ब्रेन बटन्स, हुकअप्स असे वेगवेगळे व्यायाम येतात। चांगल्या शरीरासाठी प्रथिनं, जीवनसत्व, कर्बोदक यांचा मेळ लागतो, अगदी तसंच मेंदूच्या बाबतीतही असतं। चपळ शरीरासाठी जिम व्यतिरिक्त रॅपलिंग, हायकिंग, स्विमिंग अशा ऍक्टिव्हिटीज असतात, तशा मेंदूसाठीही असतात। यात अगदी बुद्धिबळापासून प्रश्नोत्तरांपर्यंत आणि रुबिक क्यूब सोडवण्यापासून ते सुडोकूपर्यंत अनेक गोष्टींचा समावेश होतो। गमते जमतीचा भाग किंवा टाइमपास पलीकडे अशा गोष्टी ठरवून केल्या किंवा दिवसातून ठराविक वेळ त्यासाठी दिला तर मेंदू थकत नाही, नवीन विचारांना चालना मिळते, फ्रेश वाटतं। आज अशाच पद्धतीच्या मेंदूला खुराक असणाऱ्या आणि जवळपास रोज उपलब्ध असलेल्या एका खेळाची गोष्ट सांगतो, ते म्हणजे शब्दकोड्या। शब्दकोड्याच्या प्रचलित प्रकारात एका मोठ्या चौकोनात काही पोकळ आणि काही भरीव काळे लहान चौकोन काढून त्यातल्या पोकळ चौकोनात शब्दांची समर्पक अक्षरे बसवून ती आडवी किंवा उभी कशीही वाचली तरी नेमका अचूक अर्थभावी शब्द तयार व्हावा अशी अपेक्षा असते। वाचकाला योग्य शब्द सुचविण्यासाठी आडव्या आणि उभ्या रकान्यातील शब्दांचे अर्थ सूचक यादीत दिलेले असतात। एकाच अर्थाचे अनेक शब्द असतात, त्यातला योग्य समर्पक शब्द निवडून तो चौकोनाच्या आडव्या आणि उभ्या ओळीत नेमका बसवावा लागतो। यासाठी योग्य शब्दाबरोबरच त्या शब्दासाठी जेवढे पोकळ चौकोन योजलेले असतात तितकीच अक्षर असलेल्या शब्दाची निवड करावी लागते। शब्दकोडी सोडवण्याच्या छंदामुळे जशी वाचकाच्या शब्दसंपत्तीत भर पडते तशी त्याच्या शब्दसंग्रहाची व शब्द ज्ञानाची कसोटीही पाहिली जाते। शब्दकोड्यांची मूळ सुरुवात इंग्रजी भाषेत झालेली असली तरी आता ती अनेक भारतीय भाषातही लोकप्रिय झाली आहे। काही शब्दकोडी ही ठराविक विषयाला वाहिलेली असतात, उदाहरणार्थ सिनेमा, साहित्य, विज्ञान, यामुळे करमणुकीसोबतच त्या त्या विषयात ज्ञान संवर्धनही होतं। काही भाषात आडव्या आणि उभ्या अक्षरांची कोडी निर्माण करण्यात करता येत नसल्यानं अशा भाषात चक्क कोडी बनवताच येत नाही, उदाहरणार्थ चिनी भाषा। असे काही अपवाद वगळल्यास जगातील सर्व भाषांतून शब्दकोड्यांचे अनेकविध प्रकार प्रचंड लोकप्रिय ठरले आहेत। फ्रेंच भाषा ही शब्दकोड्यांसाठी सर्वात सोयीस्कर अशी भाषा आहे। कॅनडामध्ये आडवे किंवा उभे फ्रेंच आणि इंग्रजी शब्द योजून तयार केलेले द्विभाषिक कोडे लोकप्रिय झालेले आहेत। रशियात तर शब्दकोड्यांचा उपयोग प्रचारासाठीही करण्यात येतो। चौकोनांची कोडी अधिक प्रमाणात प्रचलित असली तरी चित्र चौकटी, साम्यकारी, अनियमित आकाराची आणि ज्यांना शास्त्रीय किंवा गुप्त लेखनाची म्हणता येतील अशी तत्कालिक विषयांवर आधारलेली वर्तुळाकार, बदामाच्या आकाराची, फुलेच्या खुण्याच्या आकाराची असे कोड्यांचे अनेक प्रकार आढळून येतात। पण पोकळ व भरीव छोटे चौकोन असलेली चौरस आकाराची कोडी जगभरात अधिक लोकप्रिय आहेत। प्रसिद्ध विधानं व अवतरणं देऊन त्यांचं लेखन ओळखायला सांगणं, काही शब्दातील सोडलेली अक्षरं भरणं, एका शब्दातील अक्षर फिरून अनेक शब्द तयार करणं अशा कल्पनांवर आधारलेले शब्दकोड्यांचे अनेक प्रकार रूढ आहेत। आताशा अनेक संगणकीय खेळांमध्ये विविध प्रकारच्या शाब्दिक कोड्यांचा समावेश होतो। शब्दकोडी हे आपलं संज्ञानात्मक आकलन वाढवतं, त्यामुळे एखादा विषय समजावून घेताना आपला पाया पक्का होण्यासाठी त्याची मदत होते। शब्दसंग्रह वाढणं, व्याकरण सुधारणं, यासोबतच योग्य शब्दांचा निवाडा करणं, थोडक्यात आपलं म्हणणं मांडता येणं, आपली मांडणी सुस्पष्टपणे समजवता येणं असे फायदे शब्दकोडी नियमित सोडवल्यामुळे होतात। अशा प्रकारच्या ॲक्टिव्हिजमुळे मेंदूतल्या पेशींना सातत्यानं चालना मिळाल्यानं डिमेन्शिया अर्थात स्मृतीभ्रंश आणि उतार वयातील अल्झायमर या आजारांना लांब ठेवण्यास बऱ्यापैकी मदत होते, आणि झालेच तरीही त्याची तीव्रता कितीतरी कमी करता येते। या व्यतिरिक्त एकत्र कोडी सोडवल्यानं परस्पर संबंध सुधारणं, मूड चांगला राहणं, मेंदूला ठरवून आणि नियमित चालना दिल्यानं त्याची कार्यक्षमता वाढणं असे अनेक फायदे या छोट्याशा शब्दकोड्याचे आहेत। शब्द प्रभुत्वावर आणि शब्द चातुर्यावर आधारित असलेला हा रंजक प्रकार जितका सहज वाटतो तितके सहजपणे त्याचे अनेक फायदेही आपल्याला होतात। जसं अन ॲपल अ डे किप्स द डॉक्टर अवे असं आपण म्हणतो, तसं अ क्रॉसवर्ड इन अ डे कॅन किप्स सायकॅट्रिस्ट अवे असंही आपण म्हणू शकतो। जगातलं पहिलं शब्दकोडं आर्थर विन यानं 1913 साली आजच्याच दिवशी
न्यूयॉर्क वर्ल्डच्या अंकात वर्ड क्रॉस या नावानं प्रसिद्ध केलं होतं त्यानिमित्तानं सहज.